शिर्डी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही रंगतदार होत असून या मतदारसंघामध्ये कोण खासदार होणार याबाबत आपण स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या मार्फत काही राजकीय नेत्यांची मते ह्या ठिकाणी जाणून घेतो आहोत. त्यांची या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय भूमिका आहे, त्यांच्यावर होणारे आरोप प्रत्यारोप यांचं ते कसं खंडन करतात या अनुषंगाने आपण मुलाखत घेत आहोत. या आज आपल्याकडे भारतीय जनता पक्षाचे अतिशय बुजुर्ग असे ज्येष्ठ नेते ज्यांनी 20 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, प्रदेश सदस्य म्हणून काम केलेलं आहे, जिल्हा चिटणीस म्हणून काम केलेलं आहे आणि सध्या ते या जिल्ह्याचे महामंत्री म्हणून ते काम करीत आहे, असे आपल्या सर्वांचे सीताराम पाटील भांगरे उर्फ ज्यांना आपण प्रेमाने बाबा असं म्हणतो, असे आज स्वराज्य माझ्या न्यूज चॅनलच्या या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मी आपल्या सर्वांचं आणि भांगरे बाबांचं ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. बाबा, शिर्डी लोकसभा मतदारसंघ ही आता एका वेगळ्या टप्प्यावर वळण घेत आहे. गेली 10 वर्ष आपण महायुतीच्या वतीने खासदार लोखंडे साहेबांना ह्या ठिकाणी संधी दिलेली आहे, असं असताना त्यांना पुन्हा या पंचवार्षिकला संधी का देण्यात आली याबाबत आपलं काय मत आहे? प्रशासनातला अनुभव आणि विधानसभा लोकसभा ह्या लोकसभेचं कामकाज ह्या कामकाजामध्ये हिरिरीनं भाग घेणं, जनतेचे प्रश्न ऐरणीवरती आणून त्यामध्ये कायद्यामध्ये रूपांतर करणं, ह्या ज्या प्रक्रिया असतात याच्यामध्ये लोखंडे साहेबांचा हातखंड आहे. लोखंडे साहेब प्रश्न उत्तराच्या कालखंडामध्ये नेहमी संसदेमध्ये हजर राहतात. तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे प्रश्न त्या ठिकाणी सातत्यानं मांडत असतात म्हणून आणि विकासात्मक दृष्टिकोन असल्यामुळं प्रत्येक काम येणारा माणूस हा काम ज्यावेळेस घेऊन येतो, घेऊन आल्यानंतर त्या कामाला चांगल्या पद्धतीचा न्याय त्यांच्याकडून मिळतो आणि हा सगळा ग्राउंड लेवलचा रिपोर्ट जेव्हा केंद्रीय स्तरावरती जातो त्यावेळेस तिसऱ्यांदा नाही तर चौथ्यांदाही त्यांना तिकीट मिळेल अशी अवस्थेचं काम त्यांनी या कालखंडामध्ये केलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर त्यांना संधी देण्यात आलेली आहे, परंतु विरोधक म्हणतात की तालुक्यामध्ये त्यांनी काही फार असं विकासाचं काम केलेलं नाही, असा त्यांचा आरोप आहे, याचं आपण कसं खंडन करा? कोविडच्या कालखंडानंतर सरकारमध्ये जे परिवर्तन झालं आणि परिवर्तनामध्ये सरकार आलं, सरकार आल्यानंतर तुम्ही जर ह्या तालुक्यामध्ये गेले 2 वर्षामधला विकासाचा आलेख जर पाहिला, चांगला साकल्यानं पाहिला, एक पत्रकार मित्र म्हणून जर तुम्ही पाहिला तर निश्चित गेले अनेक वर्षाचा बॅकलॉग ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये तालुक्याच्या विकासाचा आपल्याला पाहण्यात येईल. उदाहरण दाखल सांगायचं झालं तर निळवांड्याचे कॅनॉल हे पूर्णपणे रखडलेले होते. निळवांड्याचा या कॅनॉलवरती काहीच होऊ शकत नाही, अजून 10-15 वर्ष निघून जातील, परंतु केंद्राचा निधी, गडकरी साहेबांचा निधी, महाराष्ट्र राज्याचा निधी ह्या ठिकाणी वळवून निळवांड्यासारखा प्रकल्प मार्गी लावण्यामध्ये ते यशस्वी झाले. आणि दुसरं, रस्ते, वीज आणि पाणी याच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये या तालुक्यामध्ये कामं चालू आहेत. आपण कोणत्याही गावामध्ये जा, आता उदाहरण दाखल सांगायचं झालं तर कुतुळ असेल, कुतुळमध्ये जा, कुतुळमध्ये ह्या पद्धतीचे रोड कधी झालेले पाहिले का हो? परंतु ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे असं मला वाटतं. आणि यामध्ये सदाशिव लोखंडेंचा खारीचा का होईन वाटा ह्या विकासामध्ये आहे. 10 वर्ष खासदार लोखंडे साहेब ह्या मतदारसंघामध्ये फिरकलेच नाही, इवन आदिवासी भागामध्ये
लोखंडे साहेब कोण आहे किंवा वाकचरे साहेब कोण आहे हेच माहीत नाही अशी परिस्थिती, म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये त्यांची यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचण्यास कुचकामी ठरली का, याबाबत आपलं काय? आर लोखंडे हे संसद सदस्य आहे. संसदेमध्ये कामकाज करत असताना 365 दिवसापैकी 225 दिवस हे दिल्लीमध्ये अधिवेशन कालखंडामध्ये दिल्लीमधले प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे जातात. उरलेले 165 दिवसामध्ये 6 तालुक्यांचा व्याप आणि ह्या 6 तालुक्यामध्ये ते फिरत नाहीत अशातला भाग नाही. परंतु जर त्यांचा एखाद्या गावामध्ये दौरा झाला, समजा आज आपला 5 पट्ट्या किल्ल्यावरती किंवा त्याच्या पायथ्याशी लोखंडे साहेबांचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणी ते आलेत, ह्या तालुक्यात ते आले परंतु तालुक्यातल्या प्रत्येक गावी गेले असं होत नाही. आणि त्यामुळं लोक म्हणजे गैरसमज पसरवतो, कारण एका गावाला आले दुसऱ्या गावाला गेले नाही म्हणून ते तालुक्यात आले नाही असं होणार नाही. आणि त्यांचा संपर्क गाढा आहे, चांगला संपर्क आहे, ते नेहमी दौरे करतात, हा हे म्हणण्यामध्ये तथ्यांश वाटत नाही. मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची सध्या जिस वातावरण आहे अशामध्ये महायुतीचं खरा विरोधक आपण कोणाला मानतात? भाऊसाहेब वाकचरेंना मानता का उत्कर्ष रूपवतेंना मानता? असे महायुतीचे खरे विरोधक उत्कर्ष रूपवतेचे आहे. याचं कारण असं आहे का, भाऊसाहेब वाकचौरे यांनी पूर्वी ते शिवसेनेत होते, महायुतीत होते. महायुतीत असताना अचानकपणे त्यांना उपरती सुचली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळेस माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांना सांगत होते का, खासदार साहेब तुम्ही लोकसभेचा अर्ज भरा आणि गरीब असा तरी तुम्ही निवडून याल. परंतु त्यांनी त्यावेळेस ऐकलं नाही आणि काँग्रेसच्या व्यासपीठावरती गेले, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतरच्या कालखंडामध्ये परत भाजपमध्ये आले, भाजपतूनही आता परत ते उद्धव गटाकडे गेले आणि त्या गटाकडे गेल्यानंतर आता त्या ठिकाणी लोकसभेचं त्यांनी तिकीट मागितलं. मागच्या लोकसभेला त्यांना किती मतं मिळाली हो जिल्ह्यातून? त्या अगोदरच्या लोकसभेला ते पराभूत झाले त्यावेळेस त्यांना किती मतं मिळाली? याचा बारीक विचार जर केला तर भाऊसाहेब वाकचौरे हे ह्या लोकसभेला न चालणारं नाणं आहे आणि उत्कर्षारोपवते ह्या अत्यंत चांगल्या सोबर अशा पद्धतीच्या उमेदवार पर्याय म्हणून भाजप शिवसेना महायुतीच्या समोर या उभ्या राहिलेल्या आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्कर्ष रुपवते यांच्यावर आरोप केला की त्यांनी महसूल मंत्री नामदार विखे पाटील साहेब यांची भेट घेतली. याचा अर्थ असा आहे की वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम आहे का? भाजपची बी टीम अजिबात म्हणता येणार नाही. वंचित आघाडीला स्वतंत्र अशा पद्धतीचा एजंट आहे जो तो ज्याची त्याची ताकद ह्या लोकसभेसाठी तो आजमावणार, जो तो पक्ष आजमावणार. त्यामध्ये वंचित आघाडीला भाजपचं बी टीम म्हणण्याचं काहीच कारण नाही. बी टीम जर असती तर माझा सवाल आहे का, ज्यांनी बी टीम म्हटलं त्यांना असा सवाल आहे की त्यांनी ते काँग्रेस पक्षामध्ये, आता मला म्हणजे कैलासवाशी दादासाहेब रुपवते यांची सुद्धा आठवण व्हायला लागली की दादासाहेब रुपवतेंनी काँग्रेससाठी एवढं चांगलं काम केलेलं होतं. प्रेमानंदजी रुपवते सातत्यानं अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांनी काँग्रेसचं काम केलं आणि उत्कर्षाताईंनी लोकसभेचं तिकीट मागितलं, त्यांना तिकीट देण्यास काहीच यांची हरकत नव्हती. परंतु यांनी चांगले कार्यकर्ते डावलले आणि आता कुठंतरी त्यांच्यावरती आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे आणि ही भाजपची बी टीम आहे, भाजपची ए टीम आहे. निवडणुकीमध्ये सर्व समान असतात, प्रत्येक पक्षाचा प्रत्येक जण अजेंडा घेऊन जनतेमध्ये जात असतो आणि जनतेच्या दरबारामध्ये जे दान ज्याच्या त्याच्या पदरामध्ये जनता टाकत असते, कोण सक्षम कोण असक्षम याचा विचार जनता करत असते. त्यामुळं त्या म्हणण्याला काही तथ्यांश नाही. भाजपची
वंचित आघाडी बी टीम होऊ शकत नाही, त्यातल्या त्यात उत्कर्षताही तर होऊ शकत नाही. ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप म्हणून खासदार लोखंडे साहेबांना किती मताधिक्य देऊ शकाल, त्यासाठी आपण कोणती रणनीती आखलेली आहे? गेले अनेक दिवसापासून, म्हणजे मागची लोकसभा झाल्यानंतर भाजपनं पक्षांतर्गत पातळीवरती जी रणनीती कार्यकर्त्यांमध्ये आखली गेली आणि पक्षाला जो कार्यक्रम दिला त्या कार्यक्रमाच्या आधारावरती बूथ स्तरावरती असणाऱ्या मिटिंगा, त्या ठिकाणी होणारे कार्यक्रम, अशा पद्धतीचे कार्यक्रम 21 कलमी कार्यक्रम भाजपनं दिलेले होते. बूथ स्तरावरती जाऊन त्या ठिकाणी मिटिंग घेऊन या 21 कलमांची पूर्तता करणे, मग त्यामध्ये लाभार्थी यादी करणे, पुन्हा परत सोशल मीडियाची काही प्रमुख पदाधिकारी नियुक्त करून व्हॉट्सअप ग्रुप करणे, मतदार यादीची वाचन करणे, त्या ठिकाणी अनेक मतदार आपल्याकडे आकृष्ट करणे, ह्या सगळ्या प्रक्रिया भाजपने गेल्या 4 वर्षामध्ये सातत्यानं प्रत्येक महिन्याला कार्यक्रम देऊन बूथ स्तरावरची यंत्रणा ही अत्यंत सक्षम पद्धतीनं केली आणि ती प्रत्येक गावचं बूथ हे 51% मतं मिळून कसं पुढं जाईल या दृष्टीची रणनीती भाजपने गेले 4 वर्षामध्ये आखली आणि त्याचं फळ आता ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये जनता त्यांना देईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आपल्या तालुक्यामध्ये असणारं जे मतदान आहे 2,57,000 मतदान आहे, पैकी साधारणतः 1.5 लाखापर्यंत मतदान होईल, 1 लाख मतदान होणार नाही, 55 ते 55% मतं जातील. यामध्ये आमचे कार्यकर्ते, बूथ स्तरावरचे कार्यकर्ते, मतदार हे काढून आणल्याशिवाय राहणार नाही, मतदानाचा टक्का वाढवून या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पेक्षा 15,000 किमान अंशी आघाडी त्यांना ह्या तालुक्यातून मिळेल असं माझं एक तालुक्यामध्ये फिरत असताना एक मत तयार झालेलं आहे. बाबा आपण आत्ता म्हणलं की उन्हाळ्यामुळे सर्वसाधारणपणे 55% मतदान होण्याची शक्यता आहे. काल बहुजन वंचित आघाडीच्या वतीने शांताराम संगारे यांनी सांगितलं, जर 55% मतदान होणार असेल किंवा होण्याची शक्यता जर असेल तर आमची सुरुवात ही 2 लाखाच्या पुढं मोजायला करायची आहे आणि विभागणी जर झाली तर आमचा उमेदवार हा पुढं राहील. तर याबाबत आपलं गणित काय, भाजपाचं गणित आपण कसं मांडू शकतो याबाबत? मी मगाशीच तुम्हाला एक मुद्दा स्पष्ट केला की उत्तर नगर जिल्ह्यामध्ये 1627 बूथ आहे. ह्या 1627 बूथवरल्या यंत्रणेची रचना पूर्णपणे झालेली आहे. आम्ही 1 बूथ 31+ अशा पद्धतीची योजना प्रत्येक बूथवरती आखलेली. या योजनेमध्ये आम्ही जो कार्यक्रम त्यांना दिलेला आहे तर हे 30 लोकांनी प्रत्येक बूथवरच्या 30 लोकांनी आपल्या परिवारातले मतं काढायची पहिल्यांदा आणि त्यामध्ये परत 20 लोक आम्ही पेज प्रमुख म्हणून नेमलेले आणि ह्या पेज प्रमुखांनी प्रत्येकाने 30 ते 50 या दरम्यान मतं काढायची आहे, हे मतदान सेंटरवरती आणायचे आहेत. त्यामुळं येणारा मतदार हा महायुतीचाच असेल बूथवरती येणारा मतदार आणि तो पूर्णपणे जागृत केलेला मतदार आहे. त्यामुळं शांताराम संगारेंनी जे सांगितलं त्याच्याहीपेक्षा मी हे जाऊन सांगतो की तुम्हाला किमान अंशी 2 ते 2.25 लाखाच्या फरकानं ह्या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये सदाशिवजी लोखंडे हे विजयी होणार आहे आणि मतदान घेणार. तुम्ही एका बाजूला म्हणता की आमची बूथ रचना ही अतिशय सक्षम आहे, पण दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये अकोले तालुक्यामध्ये शिवसेनेचे बाजीराव दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार किरणजी लहामटे यांच्यामधलं जे
गटबाजी आहे की ज्याच्यामुळं आमदारसाहेब ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सक्रिय होताना दिसत नाही. कालच्या तुमच्या त्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित नव्हते. मग अशी जर परिस्थिती राहिली तर आपलं बूथ रचना कितीही सक्षम असली तर त्याचा परिणाम या मतांवर होईल किंवा नाही असं आहे. बाजीराव दराडे, आमदार किरण लामटे यांच्यामधला संघर्ष हा गेले 2-3 न्यूजमधून पाहण्यात आला, परंतु काल कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळं आमदारांना कदाचित येता आलं नसेल. परंतु जो महायुतीनं कार्यक्रम दिलेला आहे, महायुतीनं एकनाथराव शिंदेसाहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितजी पवार यांनी जो कार्यक्रम नियुक्त करून दिलेला आहे की समांतर पातळीवरती ज्या त्या पक्षानं हे काम करायचं आहे, तुमचं अस्तित्व मिटून कुणी काम करा असं कोणालाही आग्रह केलेला नाही. का भाजप पूर्णपणे विसर्जित करा आणि शिवसेनेबरोबर जा असं कुणीही सांगितलेलं नाही. समान किमान समान कार्यक्रमावरती सर्वजण एकत्र येतील आणि त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचं काम करतील. डॉक्टर लामटेंना काल जरी लग्न कार्यबाहुल्यांमुळं येता आलं नसेल, परंतु ते नजीकच्या कालखंडामध्ये कार्यक्रमांमध्ये संमेलित होतील. कारण देश मोठा आहे, वैयक्तिक संघर्षाला महत्त्व नसतं. या देशाचं प्रथम कर्तव्य आहे की या देशासाठी आपण मतदान घडवून आणलं पाहिजे. ह्या देशामध्ये योग्य अशा पद्धतीची सत्ता आपण त्या ठिकाणी स्थापन केली पाहिजे आणि म्हणून केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सत्तेमध्ये बसवलं तर हा आपला देश वाचेल अशा संकल्पनेतून महायुतीचे कार्यकर्ते काम करतायत. आणि यामध्ये डॉक्टर लामटे असतील, वैभवभाऊ किचड असतील, किंवा मोठे साहेब असतील, हे सगळंच कुठं कमी पडणार नाही किंवा मागं राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे. आणि युती धर्म हा योग्य पद्धतीनं पाळतील. राहिला बाजीराव दराडे आणि आमदार किरण लामटेंचा संघर्ष, हा प्रत्येक घरामध्ये छोटे छोटे संघर्ष असतात. हा छोटा संघर्ष त्यांचा वैयक्तिकरित्या आहे, तो निवडणुकीशी त्याचा सुताराम संबंध नाही आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये ते आणणारसुद्धा नाहीत. दोघंही अत्यंत समजदार आहेत आणि ते समजदार पद्धतीनंच या ठिकाणी युती धर्म पाळतील याचाही मला आत्मविश्वास आहे. आणि युतीच्या उमेदवाराला जेणेकरून जास्तीत जास्त मतं कशी पडतील या दृष्टीनं ते सगळे प्रयत्नशील आहे. जसे डॉक्टर किरण लामटे साहेब काल उपस्थित नव्हते, तशीच कुजबूज कालच्या मंडपामध्ये चालू होती की आदरणीय पितर साहेबसुद्धा उपस्थित नव्हते, याचं कारण काय असू शकतं? सर, मी तुमचं अभिनंदन करतो प्रथम दर्शनी की आज ह्या तालुक्याचं नव्हे तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत राघोजी भांगरे यांचं आज पुण्यस्मरण आहे. काल म्हणजे राघोजी भांगरेंवरती 2 मिनिट का होईन तुमचे या ठिकाणी मी घेतो की ज्या राघोजी भांगरेंचा इतिहास अंधकारमय झाला होता हा इतिहास उजेडात आणण्याचं काम डॉक्टर गोविंद घारे आणि माननीय त्यावेळेचे मंत्री आत्ता जे मधुकररावजी पिचडसाहेब यांनी तो प्रकाशात आणला. आणि प्रकाशात आणल्यानंतर ठाण्याच्या जेलमध्ये ज्या जेल कोठडीमध्ये ते राहिले, ज्या ठिकाणी फाशी दिली त्या ठिकाणी त्यांनी ते स्मारक उभं केलेलं आहे आणि त्याच्या अभिवादनाची तयारी करण्यासाठी साहेबांना त्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. म्हणून साहेब त्या ठिकाणी गेले. साहेब प्रचंड 40-45 वर्षाचा त्यांना प्रदीर्घ अशा पद्धतीचा अनुभव आहे की आपल्या जाण्यानं आणि येण्यानं निवडणुकीवर काय परिणाम होतो. परंतु त्यांनी जाणीवपूर्वक सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगून या ठिकाणी त्या ठिकाणी जाणं कसं गरजेचं आहे आणि ते गरजेचंच आहे की त्या ठिकाणी आत्ता या ठिकाणी मी बोलत असताना अभिवादन सभा त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे त्या कार्यक्रमाला जाणं गरजेचं होतं आणि ते नियोजन करणं गरजेचं होतं. म्हणून साहेब या ठिकाणून गेले. आपले माजी आमदार
वैभवराव पिचड यांनी काल असं सांगितलं की देव धर्म देश वाचवण्यासाठी संरक्षणासाठी मोदी सरकारची गरज आहे, हे आपल्याला का वाटतं, याबद्दल आपलं काय मत आहे? गेले हजार वर्ष या ठिकाणी अकबर असेल, अनेक राजे असतील, यांनी सातत्यानं भारतावरती आक्रमणं करून ह्या ठिकाणची मंदिरं, ह्या ठिकाणचा धर्म, जर हिंदूंचं कोणतं श्रद्धास्थान असेल एक मंदिर आणि दुसरी स्त्री, ह्या दोन्हीही भ्रष्ट करण्याचा गेले हजार ते दीड हजार वर्षापासून सातत्यानं प्रयत्न झाले. आणि ह्या प्रयत्नांमध्ये हिंदू धर्म, हिंदू असा गुळगुळीत हिंदू झाला होता की ज्याला स्वधर्माची सुद्धा आठवण राहिलेली नव्हती. आणि या देशामध्ये ज्यावेळेस नरेंद्र मोदींचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, तत्पूर्वी 1985 साली मीनाक्षीपूर या ठिकाणी केरळमध्ये प्रचंड प्रमाणात ख्रिस्तीकरण झालं आणि प्रचंड अशा प्रमाणामध्ये हिंदू लोक ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश करायला लागले. आणि त्यावेळेस विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांनी जे आंदोलन उभं केलं की धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, जर आपण आपला धर्म बदलला तर आपलं राष्ट्रांतर कधीही होऊ शकतं. आणि म्हणून ही जनजागृती गेले 85 पासून तर आज तागापर्यंत त्याचाही मी शिलेदार आहे की गेले 10-15 वर्ष या तालुक्यामध्ये ते आंदोलन रुजवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं आणि ते करत राहिलो आणि शेवटपर्यंतही ते करत राहील. कारण हा देश जर जगवायचा असेल तर या ठिकाणी असणारे 85% हिंदू यांचा स्वाभिमान, यांचा धर्म, यांची स्त्री ही जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत ह्या देशावरती अरिष्ट येणार नाही. ज्या दिवशी असुरक्षित होतील त्या दिवशी ह्या देशावरती अरिष्ट आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा देश धर्म आणि संस्कृती, या ठिकाणची स्त्री आपला ह्या चांगल्या सक्षम पद्धतीनं उभ्या राहिल्या पाहिजे. याच्यासाठी ह्या देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार या देशामध्ये आलं पाहिजे. याचं कारण तुम्हाला स्पष्टपणानं सांगतो की पूर्वी तुम्ही बघितलं असेल अतिरेक्यांचे हल्ले व्हायचे, मुंबईवरती हल्ले झाले, बडोद्याला झाले, पुण्याला झाले, संपूर्ण देशभरामध्ये बॉम्बस्फोट झाला नाही असं एकही वर्ष कधी गेलं नाही. परंतु गेले 10 वर्षामध्ये तुम्ही एक बॉम्बस्फोटची केस दाखवा, कारण खमक्या पंतप्रधान या देशावरती बसला म्हणून या देशातली संपत्ती, या देशातली जीवितहानी त्या ठिकाणी थांबली गेली. काल परवा सैनिकांवरती पुलवामा या ठिकाणी हल्ला झाला, 40 सैनिक मारले गेले, परंतु त्याच पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणी अतिरेक्यांचे असणारे अड्डे हल्ले करून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम या देशाच्या पंतप्रधानांनी केलं. आणि म्हणून देश आणि धर्म हा याची सांगड वैभव भाऊंनी काल त्यांच्या भाषणामध्ये घातली. आणि धर्माच्या किंवा देशाच्या, देशासाठी धर्म आवश्यक आहे आणि धर्मासाठी देश सुद्धा आवश्यक आहे, अशा दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि त्यामुळं वैभव भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय चांगला मुद्दा घेतला की याच गरज, मला एक वेळेस खायला जरी कमी मिळालं तरी चालेल माझ्या पोटाला, परंतु हा देश जगला पाहिजे, हा धर्म जगला पाहिजे, अशा अशाची भावना काल भाऊंनी या ठिकाणी व्यक्त केली. याचा अर्थ देशामध्ये मोदी सरकार येणार का? 1001% मोदी सरकार येणार, कारण ह्या देशातल्या 75% लोकांना मोदी हे भावलेले आहेत. त्यांचा जर विकासाचा कार्यक्रम सांगायला गेलं तर साधं उदाहरण तुम्हाला देतो, शेतकरी सन्मान योजना, आज तिचे केंद्राचे आणि राज्याचे मिळून 12,000 रुपये मिळतात. शेतकरी कधी तुम्हाला असं दिसलं का ज्याला महिन्याला, वर्षाला 12,000 रुपये मिळाले
यापूर्वीच्या सरकारांनी कधी दिले? 1 रुपयामध्ये पीक विमा, साधी गोष्ट आहे. ज्या पीक विमामुळं आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येक गावच्या याद्या लागल्यात आणि खात्यावरती पैसे वर्ग झालेत. हमी भावाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर या देशातल्या लिबरांडूंनी ह्या देशाच्या शेतकऱ्यांचे मारक आहेत की एक सुधारणा विधेयक देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी विधेयक धोरण मांडलं, त्या धोरणामध्ये दुरुस्त्या सुचवण्याऐवजी ते धोरण तुम्ही मागं घ्यायला लावलं आणि शेतकऱ्यांच्या पायावरती तुम्ही धोंडा पाडला. त्यामध्ये सुधारणा तुम्ही सुचवायला पाहिजे होत्या, परंतु या ठिकाणचे लिबरांडो असेल, या तालुक्यातले असतील किंवा जिल्ह्यातले असतील, ही लिबरांडो कंपनी फक्त मोदींनी हे धोरण जर राबवलं तर 100 वर्ष मोदींचे सरकार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशातून जाऊ शकत नाही हा सिद्धांत त्यांच्या मनामध्ये होता. आणि म्हणून त्यांनी चळवळीच्या रूपानं नव्हे तर पाकिस्तानची मदत घेतली, चायनाची मदत घेतली आणि त्या ठिकाणी दिल्लीच्या वेशेवरती आंदोलन करून शेतकऱ्यांचं असणारं विधेयक त्यांनी मागं घ्यायला लावलं आणि ती नामुष्की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माती मारण्याचा प्रयत्न या लिबरांडू मंडळीनं केलेला आहे. परंतु या ठिकाणचा शेतकरी सुद्धा सुजाण आहे. शेतकरी सुजाण या अर्थानं म्हणतो की आता शेतकरीच म्हणतात का मोदींचंच सरकार पाहिजे. मोदी असल्याशिवाय या देशामध्ये स्थिर आणि स्थावर अशा पद्धतीचं सरकार येऊ शकत नाही असा मनोधैर्य या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि शेतकरी सुद्धा प्रचंड प्रमाणात मोदी साहेबांच्या पाठीमागं आलेला आहे. आपला विश्वासाला ग्राह्य धरून मोदी सरकार केंद्रामध्ये आलं आणि तुमच्या दुर्दैवाने भाऊसाहेब वाकचरे किंवा उत्कर्षताई रुपवते ह्या जर खासदार झाल्या तर त्यांना विकास निधी आणता येईल का? अजिबात विकास निधी आणण्यासाठी त्या ठिकाणी सरकारचं पाठबळ असावं लागतं. ते फक्त त्यांचा खासदार फंड या ठिकाणी खर्च करते, परंतु त्यांच्या ज्यांनी विकास निधी आणता येणार नाही, जे मोठमोठे प्रकल्प आहे, उदाहरण दाखल घालगर चोंड्यासारखा प्रकल्प आहे का, जो रस्ता होणं गरजेचं आहे, टोलार खिंड फुटणं गरजेचं आहे, शापूर शिर्डी हा लोमार्ग होणं गरजेचं आहे, या ठिकाणची औद्योगिक MIDC उभे राहणं गरजेचं आहे, अनेक जे इन्फ्रास्ट्रक्चर या तालुक्यामध्ये जे उभं केलं गेलं पाहिजे. आज मुळेच्या परिसरामध्ये पाण्याचा तुटवडा बसतो, पश्चिमी घाटला जाणारं वाहून जाणारं पाणी आपल्या नदी पात्रामध्ये वळवलं गेलं पाहिजे, सिंचनाची व्यवस्था केली पाहिजे. आजही आदिवासी पट्ट्यातले अनेक शेतकरी, अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. आज जलजीवनच्या माध्यमातून आपण त्या समस्या मिटवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जलस्रोत हे निर्माण झाले पाहिजे आणि ते जलस्रोत निर्माण करण्याचं काम ह्या ठिकाणी ज्या पक्षाचं सरकार येणार आहे त्याच पक्षाचा खासदार असायला पाहिजे हा जनतेनं ठरवलेला आहे. माझं तर म्हणणं आहे की उत्कर्षताई येणार नाही, भाऊसाहेब वाकचौरेंचा तर प्रश्नच नाही, त्या निवडून येणार नाहीत हा माझा ठाम विश्वास आहे, कारण जनतेनं लोकांनी ठरवलेलं आहे. मी नेहमी लोकांमध्ये फिरणारा माणूस आहे, मी काही बंद काचेच्या गाडीतून फिरणारा माणूस नाही, मोटरसायकलवरती फिरणारा माणूस आहे. प्रत्येक गावामध्ये जनसंपर्क आहे, लोक माझ्याजवळ खुल्या मनानं आणि खुल्या दिलानं माझ्याशी बोलतात, मला प्रत्येक प्रश्न ते सांगत असतात, त्यामुळं मला माहिती आहे लोकांची तयारी झालेली. देशामध्ये नरेंद्र मोदी हे काळ्या दगडावरची रेख हे नव्हे तर 100% 400 ही लोकसभेची सदस्य संख्या जाणार, त्यामध्ये शिर्डीचा खासदार आणि नगरचे खासदार हे दोन्ही खासदार असणार, याच्याबद्दल मी तुम्हाला ग्वाही देतो. विकास आघाडीचे मधुकरराव तळपडे साहेब परवा दिवशी म्हणाले की भाऊसाहेब वाकचोरे हेच खासदार होणार आहे, याबाबत आपलं काय म्हणणं? असं आहे, आता त्यांच्या प्रचाराच्या फेऱ्या गावोगाव सुरू झाल्या आणि ह्या सुरू होताना तुम्ही जर त्या ठिकाणचे फोटो सेशन किंवा त्या गावांमधले आढावे जर घेतले
तर 10 लोकसुद्धा त्यांच्यासमोर हजर राहत नाही. त्यांची जर एवढी लोकप्रियता होती जे आता साधं वैभव भाऊ पिचट लग्नाला गेले तर 5-50 माणसं त्यांच्या पाठी बरोबर राहतात. आणि भाऊसाहेब वाघचौरे त्या गावामध्ये दौरा लावूनही त्या ठिकाणचे 5 कार्यकर्तेसुद्धा हजर राहत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, भाऊसाहेब वाघचौरेंची फार लोकप्रियता आहे असं होत नाही आणि ते खासदारकीला येऊ शकत नाही. दुसरा एक मोठा आरोप आपल्या भाजप सरकारवर होतोय की देशामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, महागाईमुळे जनता त्रस्त झालेली आहे, याचं कारण काय असू शकतं, याचं खंडन तुम्ही कसं करू शकता? मी 4-5 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल केली होती, त्यामध्ये देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नेहरूंपासून महागाईचे जे आकडे ते टाकले होते. महागाई कधी ठरते की ज्या वेळेस त्यांचा उत्पन्नाचा ग्रोथ, महागाईचा निर्देशांक हा जो असतो, गेले 10 वर्षामध्ये महागाईचा निर्देशांक हा स्थिर आहे, याची सोशल मीडियावरती मी हे दाखवलं गेलं. आता महागाईचा फुगवटा लोक कशाला महाग म्हणतात? आज पूर्वी ती मेथीची जुडी 4 आण्याला मिळते, आज ती मेथीची जुडी 20 रुपयाला मिळते बाजारामध्ये. मग आजचं जे इकॉनॉमिक्स, जे येणारे पैसे, याचं प्रमाण आणि महागाईचं प्रमाण याच्यामध्ये सांगड घालावी लागते. आणि सांगड घालताना काँग्रेसचे ज्या वेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्याही वेळेस प्रचंड महागाई वाढलेली होती आणि उत्पन्न अधिक महागाई याचा ग्रोथ न घातल्यामुळं त्यांच्या कालखंडामध्ये महागाई वाढली होती. परंतु देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी अत्यंत महागाई ही नियंत्रणात ठेवली असं माझा या ठिकाणी नमूद करायचं आहे. महागाई एवढ्या पद्धतीत नियंत्रणात ठेवली का जीवनावश्यक वस्तूच नाही तर सगळ्या वस्तूंचं मूल्यांकन जरी केलं तर येणारा पैसा आणि असणारी महागाई याच्यामध्ये हे सरकार सक्सेसफुल झालेलं आहे आणि यांनी कधीच महागाई वाढून दिली नाही. ही पोस्ट मी 4 दिवसापूर्वीच शेअर केलेली होती आणि त्याच्यामध्ये फार पंडित नेहरूंपासूनचे महागाईचे आकडे आणि आत्ताचे महागाईचे आकडे हे त्यामध्ये विस्तारित केलेले होते आणि महागाई अजिबात वाढलेली नाही. हा म्हणजे धादंत खोटा आणि सपशेल दिशाभूल करणारा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी केला. आज पेट्रोलचे दर थोडेफार वाढलेले दिसतात, गॅसचे दर थोडेफार वाढलेले दिसत आहेत. हे दृश्य स्थिती जरी असली तर ती अदृश्य स्थिती आहे. याचं कारण असं आहे की आपण पी व्ही नरसिंहराव सरकारच्या कालखंडामध्ये गॅट नावाचा आपण करार स्वीकारला. जागतिक गॅट करार झाल्यामुळं जागतिक व्यापारी संबंध आणि जागतिक व्यापारीकरण, जगामध्ये जो निर्देशांक निघेल किंवा जे दर निश्चित होतील ते दर आपल्यालाही लागू होतात आणि त्या अनुषंगानं गॅस पेट्रोल हे जे दरवाढ होते ही त्या गॅटच्या अनुषंगानं आणि जागतिक व्यापारी पेठेचा परिणाम म्हणून या ठिकाणी ती भाववाढ होते. ही अदृश्य का म्हटलं? कारण त्या पटीमध्ये तरी नाही. पूर्वी पेट्रोल गॅस हा मुबलक प्रमाणातच नव्हता, एकतर सिलिंग त्याला ॲक्ट होतं. मला आठवतं आहे की मी 15 वर्षापूर्वी या ठिकाणी गॅसचं कनेक्शन माझ्यासाठी मागितलं आणि मी त्या खासदारांना शिफारस करायला सांगितली, त्या शिफारशीवर मला 1 टाकी मिळालेली होती. म्हणजे 15 वर्षापूर्वी गेले 10 वर्षामध्ये गरिबाच्या घरामध्ये सुद्धा गॅस आला. मग हे गॅस येण्याचं जे प्रमाण आहे हे वाढलं, मार्केटिंग वाढलं, त्यामध्ये व्यापारीकरण वाढलं, त्याबरोबर ती महागाईसुद्धा गॅट कराराच्या अनुषंगानं या ठिकाणी आली आणि जागतिक बंधनं म्हणून ती महागाई या ठिकाणी मग गॅसची असेल, पेट्रोलची असेल, डिझेलची असेल किंवा अन्यत्र भावांची असेल, ही महागाई या ठिकाणी वाढली. शेतीच्या बाबतीत आपल्याला तुम्हाला माहीत असेल FRP पेक्षा कमी भावानं
हमी भावापेक्षा कमी दामानं खरेदी केल्यास सरकार ह्या ठिकाणी गुन्हे दाखल करतंय म्हणून तृणदाळींचे आणि सगळ्या डाळीचे सरकारने 1.5 पट हमी भाव या ठिकाणी दिलेत, त्यामुळं महागाई हा फार मोठा मुद्दा नाही, फक्त गॅस आणि पेट्रोलच्या भोवती जे फिरवलं जातं हे अत्यंत चुकीचं आहे आणि याला जागतिक व्यापारीकरण कारणीभूत आहे, त्यामुळं महागाई या ठिकाणी काही नाही असं मला या ठिकाणी नमूद करायचं. आज आपल्याकडे स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे भूमिका आणि मतं, त्यांच्यावर होत असलेले आरोप, या आरोपाचं खंडन करण्यासाठी, त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे महामंत्री सन्माननीय सीताराम पाटील भांगरे उर्फ बाबा हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्याने अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. मी स्वराज्य माझा न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त